खानापूर तालुका आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन खानापुरात रविवारी करण्यात आले. बेळगाव पणजी शहरांतर्गत महामार्गावरील वर्दे कॉम्प्लेक्समध्ये सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष भैरू पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यात आम आदमी पार्टीची संघटना 2011 स्थापन करण्यात आली, परंतु संघटनेच्या बळकटीच्या दृष्टिकोनातून हवे तसे प्रयत्न झाले नाहीत. पण आता खानापूर तालुक्यात पक्ष संघटना मजबूत झाली असून हजारो कार्यकर्ते या संघटनेमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या 5 तालुक्यातील काही ज्वलंत समस्या दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने अनेक कामे हाती घेतली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, लवीब शेख, मोहन मळिक, मंजुनाथ बाडे. तर त्याच्याबद्दल पण आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेले होते आणि त्याचा पाठपुरावा म्हणून डॉक्टरांची पण नियुक्ती झालेली आहे. तसंच शेतकऱ्यांच्या वरती खानापूर तालुक्यामध्ये मोठा अन्याय होत आहे की उसाचा दर दुसऱ्या राज्यामध्ये जवळपास 3800 ते 4000 असा रेंजमध्ये आहे, तर आमच्या तालुक्यामध्ये तो 2500 ते 2600 मिळत होता. त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आवाज उठवलेला होता. तसंच शेतीचा उसाचा वजनामध्ये शेतकऱ्यांना फार मारलं जात आहे. त्याच्यासाठी आमची एक विनंती होती की त्याच्यामध्ये पण सरकारनं लक्ष द्यावं. तर आणखी पावसाळ्यामध्ये अनेक गावांच्या मध्ये रोडामध्ये चिखल झाला होता, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आवाज उठवला होता, पण रोडांच्या काही समस्या सॉल्व झालेल्या नाहीत. तर हे सगळं लक्षात घेऊन खानापूर तालुक्यामध्ये सर्व तरुणांनी, सर्व एज्युकेटेड मुलांनी, सर्व जाती धर्मातील लोकांनी आम आदमी पक्षाच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार घेतलेला आहे. आणि आज आम्ही खानापूर तालुक्यामध्ये आमच्या ऑफिसचं ओपनिंग केलेलं आहे. येत्या 2-3 जोरदार प्रचार करून आमचा आम आदमीचा उमेदवार पण आम्ही तालुक्यामध्ये उभे करणार आहोत. आणि सर्व जाती धर्मातील लोकांनी आमच्याशी आमच्या सोबत राहून दिल्लीमध्ये जे केजरीवालांनी जी शिक्षणाची गंगा दिल्लीमध्ये सुरुवात केली ती गंगा आमच्या खानापूर तालुक्यामध्ये पण यायला हवी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून आम्ही ह्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा आमदार करूया अशी सर्व खानापूर तालुक्यातील जनतेला विनंती करतो. आणखी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.